Yoga, yoga, yoga.
नमस्कार, सर्वांना माझा नमस्कार. जगातल्या कन्फर्म व्हायरस इन्फेक्शनची संख्या 10 लाखाच्या वर गेली आहे. मृतांची संख्या 54,000च्या वर. आज म्हणजे गेल्या 24 तासात जगभरात 15,500 लोकांचा बळी गेलाय. अमेरिकेत इन्फेक्शनची संख्या 2.5 लाखांच्या वर गेली आहे. मृतांची संख्या 6,000च्या वर. स्पेनमध्ये मृतांची संख्या 11,000च्या वर पोचली आहे. इटली 14,000. जर्मनी जवळपास 1,100. चीन 3,300. फ्रान्स, इराण, यू के 3,000 पोचलं आहे. भारत 72 आहे, जे अगदी चांगलं आहे आपल्या देशाच्या आकारमानानं. ही सगळी जी काही पावलं उचलली गेली आहेत हे नियंत्रित करण्यासाठी, त्यामुळेच आहे. त्याचवेळी काहीतरी अगदी किळसवणं घडलं आहे देशात गेल्या 2 दिवसात. लोकांचे काही ठराविक गट हे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करत आहेत, जे त्यांच्यावर उपचार करायला जात आहेत, कारण ते त्यांचीच विश्वास प्रणाली घेऊन बसलेले आहेत. अशा एका वेळी जेव्हा खरोखर एक राष्ट्रीय संकट आहे आपल्यावर, जो कुणी इतर कुणाचा जीव धोक्यात घालतो त्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे, कारण हे फक्त त्यांच्या आयुष्याबद्दल नाही आहे, हे सर्वांचं आयुष्य धोक्यात घालत आहेत आणि देशाला प्रचंड तणावाखाली टाकत आहेत. खास करून ते जे हल्ला करतायत स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्यांवर, बरेचसे डॉक्टर जे या क्षेत्रात काम करत आहेत
ते रोज घरीसुद्धा जात नाही आहेत. ताज आणि इतर हॉटेल्स त्यांच्यासाठी रूम उपलब्ध करून देत आहेत. ते फक्त हॉटेल रूममध्ये राहून पुन्हा कामावर जात आहेत त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला इन्फेक्ट करण्याच्या भीतीमुळे. आणि अनेक वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर यांचे प्राण गेले आहेत जगभरात आणि भारतातही. जेव्हा परिस्थिती अशी आहे तेव्हा त्यांच्यावर हल्ला होतो आहे जेव्हा ते तुमच्यावर उपचार करायला येतात. हे अगदी कडक कारवाईने हाताळलं गेलं पाहिजे. जर हे केलं गेलं नाही तर मला वाटतं जर प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वतःच्या लहरीप्रमाणे आवडीप्रमाणे विश्वास प्रणालीनुसार वागू लागली. इफ एव्हरी इंडिव्हिज्युअल स्टार्ट्स बिहेविंग आउट ऑफ देअर फॅन्सीज देअर लाईक्स देअर बिलीफ सिस्टम्स देअर शॅल बी नो नेशन. हे खूप खूप महत्त्वाचं आहे की अशा वेळी आशा करतो की अधिकारी, मला माहिती आहे की प्रत्येक डिपार्टमेंट जे कृती करू शकतं ते खूप तणावाखाली आहे आता सध्या ही संचारबंदी चालू ठेवण्यासाठी. मी प्रत्येक नागरिकाला विनंती करतो की संचारबंदी आपल्याकडून स्वेच्छेनं होऊ द्या. त्याची जबरदस्ती करण्याची वेळ यायला नको. जेव्हा कुठली गोष्ट आपल्या हितासाठी केली गेली आहे तिची जबरदस्ती करावी का लागावी? एक राष्ट्र म्हणून व्यक्तिगत नागरिक म्हणून चला हे आपण उभं राहून स्वेच्छेनं घडवून आणूयात. रस्त्यावर पोलीस असण्याची गरज लागली नाही पाहिजे. हे स्वतः स्वेच्छेनं करूया आणि हे पाहूया की याचं एका मोठ्या अनर्थात रूपांतर होणार नाही या देशात. असा देश की ज्याची लोकसंख्या एवढी आहे जर इन्फेक्शन वेड्यासारखं पसरलं तर मग आपल्याला जी किंमत मोजावी लागेल ती अतिशय मोठी असेल, अतिशय मोठी असेल प्रत्येक प्रकारे. जी काही मानवी अवस्था आहे, ज्या काही मानवी समस्या आहेत, ज्या काही संघर्षातून माणसांना जावं लागतंय, तरी निसर्ग आणि जीवन जसं आहे तसंच चालू राहतं. खरं तर जास्त चांगल्या प्रकारे चालू राहतं. माणसं सोडली तर प्रत्येक इतर जीव सुखावला आहे. आपली शोकांतिका आहे ही. तुम्ही पाहिला काल मोर नाचताना, इतर अनेक गोष्टी जगभर घडताना. प्रदूषणाचं प्रमाण काही जण मला माहीत नाही की कुणी हे खरंच मोजू शकतं का इतक्या कमी वेळात, पण काही लोक म्हणत आहेत हे पुन्हा एकदा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हासारखं झालं आहे, म्हणजे 75 वर्षांपूर्वी किंवा त्याहूनही अधिक. 75 वर्षांपूर्वी प्रदूषणाचं प्रमाण जितकं होतं तेवढं आत्ता झालं आहे. म्हणून वनस्पती, किडे, झाडं, प्राणी आणि अगदी हवासुद्धा खुश आहे. आपली आयुष्य बिघडली आहेत आणि सैरभैर झाली आहेत. यासाठी किंमत मोजावी लागती आहे आपल्या प्रत्येकाला. पण किमान एवढं तरी साजरं करूया की इतर जीवांचं चांगलं चालू आहे, त्याबद्दल थोडा आनंद व्यक्त करूया. हे सगळे जीव जे त्रास भोगत होते आपल्यामुळे हे 3, 4, 5 आठवडे त्यांचं अगदी उत्तम चालू आहे. आपण किमान त्यांच्या कल्याणाबद्दल खुश असलं पाहिजे. कारण मी सुद्धा केवळ एक जीवन आहे, मला सुद्धा बरं वाटतंय. एक छोटीशी कविता तुमच्यासाठी. तुम्ही स्वतः वाचणार की मी वाचून दाखव? टू ले अंडर अ ट्री ऑन अ हॉट समर आफ्टरनून, फ्रूट फ्लाइज बज लेजली,
the flutter of the butterfly has slowed to match the mood. A lazy tropical summer afternoon, gazing up at the magic of exquisite geometry of branches, twigs, leaves, and above all, the enterprising rays of sun finding their way through this magical mess. My innards tingle with rapture of pure life and willingness to merge into the very sword that I lay upon. जीवन आणि मृत्यूचं चक्र चालूच राहतं. ज्या काही आपल्या सामाजिक परिस्थिती, ज्या काही आपल्या आर्थिक परिस्थिती आहेत, हे सगळं महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवन. प्रत्येक इतर जीवन आनंदित दिसतंय. मला वाटतं आपण त्यांच्याबरोबर सामील झालं पाहिजे. आनंदी असणं म्हणजे बेजबाबदार गोष्टी करणं नाही, कारण लोकांची आनंद साजरा करण्याची कल्पना म्हणजे खूप खाणं पिणं, बेजबाबदार गोष्टी करण्याला आजकालची तरुणाई आनंद साजरा करणं मानते. आनंद साजरा करण्याचा एक वेगळा मार्ग आहे. आनंद साजरा करणं म्हणजे कुठली एक विशिष्ट कृती नाही. जर तुम्ही जीवनाबरोबर जरा खेळकर असलात तर जीवनाचा प्रत्येक क्षण हा एक सण बनतो. खास करून जेव्हा ज्या परिस्थितींना आपण सामोरे जातो त्या अतिशय गंभीर असतात, जीवाला धोक्यात टाकणारे असतात. अशा क्षणांमध्ये जर तुम्ही खेळकर राहू शकला तर तुमचं आयुष्य नक्कीच एक सण बनेल. हे शिकण्याची आता वेळ आलेली आहे. तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित आहात. अशा लोकांबरोबर की जे प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी तुमच्याबरोबर भांडतील पण तुम्हाला इजा पोचवण्याचा त्यांचा कधीच हेतू नसतो, त्याला कुटुंब म्हणतात. त्यांना तुम्हाला इजा पोचवायची नाही आहे, ते तुमचे प्रियजन आहेत. पण ते सर्वात कुचकट आणि सर्वात भांडकुदळ असतात प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी. तुमच्या कुटुंबाप्रमाणे कोणीच एवढ्या लहान सहान गोष्टीसाठी तुमच्याबरोबर भांडणार नाही. म्हणूनच ही वेळ आहे या परिस्थितींना खेळकरपणे कसं हाताळायचं ते शिकण्याची. त्या खेळकर आणि सणासारख्या बनवणं. पुढे जाऊन तुम्हाला या 3 आठवड्यांच्या एकत्र घालवलेल्या वेळाकडे अतिशय आनंदाने पाहता आलं पाहिजे. मला खात्री आहे की तुम्ही स्वतःहून हे 3 आठवडे पुन्हा पुन्हा निर्माण कराल. जर तुम्ही या 3 आठवड्यांचं अगदी सुंदर 3 आठवडे बनवलं आणि जर आपण सर्वजण जबाबदारीने वागलो तर हे 3 आठवडेच राहील आणि त्याहून अधिक नाही. पण जर आपण बेजबाबदारपणे वागलो तर कितीतरी जास्त वेळ लागू शकतो आणि आपल्याला एक मोठी किंमत मोजावी लागू शकते आपल्या जीवनाच्या अनेक स्तरांवर. सद्गुरु, पहिला प्रश्न आहे मार्क स्नो यांच्याकडून. सध्याच्या करोना व्हायरसच्या संकटामुळे साहजिकच इतर समस्यांना कमी प्राधान्य मिळत आहे, जसं की क्लायमेट चेंज. सद्गुरु, आंतरराष्ट्रीय सामंजस्यातून आपण एकत्रितपणे मोठा अनर्थ टाळण्यासाठी या दिशेनं कसे प्रयत्न चालू ठेवू शकतो? क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल ही अशी एक समस्या आहे की जी लवकर निघून जाणार नाही आहे. केवळ तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणून जाणार नाही आहे. हवामानातले बदल हे एक व्हायरल इन्फेक्शनसारखं आहे खुद्द पृथ्वीसाठी, आणि तो व्हायरस म्हणजे आपण आहोत. प्रदीर्घ काळासाठी या पृथ्वीला आपली लागण झाली आहे अशा प्रकारे की हळूहळू आपण तिच्यातून सगळं जीवनच पिळून काढतोय. आज सगळेच जण घाबरून गेले आहेत या मानवी व्हायरसला. प्रत्येक इतर प्राणी या पृथ्वीवरचा
प्रत्येक वनस्पती, प्रत्येक अळी, कीडा, पक्षी, प्राणी सगळेजण या मानवी व्हायरसला घाबरून गेलेत. हो, त्यांच्यापैकी अनेक जण लुप्त झालेले आहेत, अनेक जण त्या मार्गाने जात आहेत. तर आपल्या या व्हायरसबद्दलच्या काळजीपोटी आपण आपल्या इतर समस्या विसरता कामा नाही. एवढंच आहे की आता सध्या लक्ष याच्यावर केंद्रित असलं पाहिजे, कारण नाहीतर ही एक प्रचंड मोठी समस्या बनेल. कारण हे असंच चालूच राहू शकतं कितीतरी महिन्यांसाठी आणि वर्षांसाठी जर आपण आत्ताच त्याला थांबवलं नाही तर. तुम्हाला झाला, तुम्ही त्यातून बरे झाला, इतर कुणाला तरी होईल, ते आणखी लोकांना पसरवतील, ते बरे होतील, ते आणखी कुणाला पसरवतील, हे असंच साखळीप्रमाणे चालू राहू शकतं. जोपर्यंत व्हायरस स्वतःला एका सौम्य स्वरूपात बदलत नाही तोपर्यंत. आणि साधारणपणे याच प्रकारे घडत आलेलं आहे, पण असं होईलच असं नाही. तर आपल्याला आपल्या इतर समस्या विसरून चालणार नाही, खास करून हवामानातल्या बदलांची. जेव्हा आपण हवामानातले बदल म्हणतो, वेगवेगळ्या लोकांच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. कॉन्शियस प्लॅनेट चळवळीचा एक भाग म्हणून मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू पाहतोय, जो की सगळ्यात महत्त्वाचा पैलू आहे ह्या पृथ्वीचे स्वास्थ्य सुधारण्याचा. सगळं काही जे तुम्ही जीवन म्हणून पाहता, त्या पलीकडे सुद्धा जीवन आहे. पण ते सगळं जे साधारणपणे तुम्ही जीवन म्हणून पाहता या पृथ्वीवर, एखाद्या अळीपासून किड्यापर्यंत, पक्ष्यापासून प्राण्यापर्यंत, वनस्पती जीवन आणि आपण स्वतःही, हे सगळं घडून येतं केवळ 39 इंचाच्या मातीच्या सगळ्यात वरच्या थरातून. बहुतेक गोष्टी या थरातूनच घडतात. त्याखाली सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, पण आपण त्यांचं खूप नुकसान करत नाही आहे. खरं नुकसान हे फक्त 39 इंचाच्या मातीच्या वरच्या थरात होत आहे, जो आपल्याला माहीत असलेल्या प्रत्येक जीवनाचं पोषण करतो. एखाद्या मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सगळं काही या 39 इंचावर अवलंबून आहे. त्याखाली जे आहे ते महत्त्वाचं नाही असं नाही, पण या थरात सर्वाधिक जीवन घडून येतं आणि इथंच सध्या सर्वाधिक नुकसान होत आहे. अशा अनेक इतर गोष्टी आहेत. हवेतले प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, अशा अनेक इतर समस्या आहेत ज्यांचे स्रोत आपण आहोत. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू एन्श्योर, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खात्री करणं की हा 39 इंचाचा मातीचा वरचा थर सुपीक आणि स्वस्थ राहील. तर इतर गोष्टींसाठी पृथ्वीकडे स्वतःला आपणहून पुनर्जीवित करण्याची क्षमता आहे आणि ती समस्या हाताळू शकते बहुतांशी प्रमाणात. लोक याबद्दल वाद घालतील, ते हवा तेवढा वाद घालू शकतात, पण जर तुम्हाला ठोस कृती हवी असेल, उपाययोजनेकडे नेणारी कृती हवी असेल, तर हाच मार्ग आहे. हेच मी जगातल्या महत्त्वाच्या संस्थांना समजावण्याचा प्रयत्न करतोय. जगातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना सांगण्याचा प्रयत्न करतोय. अनेक संस्था यामध्ये सामील आहेत. कॉन्शियस प्लॅनेट या चळवळीमध्ये या 39 इंचाकडे सगळ्यांचे लक्ष वेधण्यासाठी. आपण कुणाला तरी दिल्लीमधल्या हवेबद्दल चिंता आहे, मी असं म्हणत नाही आहे की तुम्हाला चिंता नसली पाहिजे, तीसुद्धा चिंतेची बाब आहेच. पण आता सध्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या पृथ्वीवरची म्हणजे वाळवंटीकरण थांबेल हे खात्री करणं. वाळवंटीकरण म्हणजे आपण सुपीक मातीला वाळूमध्ये बदलतोय, कारण जर आपण त्यामध्ये सगळी सेंद्रिय तत्व शोषून घेतली तर ती वाळू बनते. बिकॉज वी सक आउट ऑल द ऑर्गॅनिक कॉन्टेंट इन द सॉइल अँड इट बिकम सँड. एकदा का हे घडलं की ते पुन्हा नीट करायला 100, 200, 300 वर्षे लागू शकतात.
पण हे अगदी झपाट्यानं घडतं आहे. भारताची 25% माती सध्या नापीक बनली आहे. तामिळनाडूची 42% जमीन नापीक झाली आहे. या सगळ्या अगदी सुपीक जमिनी आणि समृद्ध जमिनी आहेत, पण आज ते वाळवंटीकरणाच्या दिशेने सरकत आहेत. तर ही सेंद्रिय तत्त्व पुन्हा मातीत घालणं ही अगदी सोपी गोष्ट आहे. याचे केवळ दोन स्रोत आहेत, जनावरांची विष्ठा आणि झाडांची गळणारी पानं. दुसरं काहीच नाही आहे पुन्हा मातीत घालण्यासाठी. ते इतर कुठूनही येत नाही. लोक टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञानाबद्दल बोलत राहतात. तंत्रज्ञान आपण नुकसान सीमित करण्यासाठी वापरू शकतो, पण उपाय हा केवळ मातीतच आहे. ज्या कुठल्या तंत्रज्ञानाबद्दल आज आपण तक्रार करत आहोत, आपण समजून घेतलं पाहिजे की 50 किंवा 100 वर्षांपूर्वी आपण त्याचं पुष्कळ कौतुक केलं असेल. जेव्हा कोळशावर चालणारं पहिलं ट्रेनचं स्टीम इंजिन आलं, तेव्हा लोकांना वाटलं की हा आपण घडवून आणलेला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. मी त्याच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करत नाही आहे. हो, हा आपल्या तंत्रज्ञान विकासाचा किंवा माणसं तंत्रज्ञान वापरायला शिकण्याचा भाग आहे. हे ठीक आहे, जे काही घडलं ते आपण जे काही केलंय त्याचा इतिहास आपण बदलू शकत नाही. आता सध्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, सगळ्यांनी मातीकडे लक्ष वळवण्याची गरज आहे. आपण हे पाहिलं पाहिजे की शक्य तेवढी या धरतीवरची माती सेंद्रिय तत्त्वांनी भरलेली असली पाहिजे. हे करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे माती पुन्हा एकदा झाडाच्या सावलीत आली पाहिजे, जिथं ही प्रक्रिया सुरू होईल. जर तुम्हाला मी काय म्हणतोय ते समजत नसेल, जिथे कुठल्याही प्रकारची सावली नसते तिथली माती जरा खणा 8-9 इंचापर्यंत आणि पहा कशी आहे ती. ज्या जागी खूप झाडं आहेत तिथं जा, किंवा जंगलांमध्ये, आणि तिथली माती खणा आणि पहा कशी आहे ती. तुमचं तुम्हाला कळून जाईल. तुम्ही काही शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही. तुमचं कॉमन सेन्स तुम्हाला सांगेल की ही माती समृद्ध आणि जीवनाने भरलेली आहे. माती अशी जागा आहे की जिथे लाखो वेगवेगळ्या प्रकारचे जीव राहतात, आणि या सगळ्या जीवनामुळे सगळं काही उगवून येतं. आपल्याला अन्न मिळतं, इतर प्राणी वाढतात, सगळं काही घडून येतं, कारण माती समृद्ध आहे. एकदा का मातीमधली गुणवत्ता हरवली की अनेक प्रकारे आपण या पृथ्वीला वाळीत टाकले. पण लोकांना छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायचं असतं. मी असं म्हणत नाही की हे गरजेचं नाही आहे. आपल्या सगळ्या समस्यांबद्दल जागरूक असणं महत्त्वाचं आहे. But right now, when there is an express need to stop or arrest desertification in the world, पण आता सध्या जेव्हा जगाची वाळवंटीकरण थांबवण्याची तातडीची गरज आहे, लहानसहान गोष्टींकडे लक्ष देणं, लक्ष विचलित करणं होईल. आपली संसाधनं जिथे जायला पाहिजेत तिथे ती जाणार नाहीत. एकदा असं घडलं, शंकरन पिल्ले रात्री झोपला होता. त्याच्या बायकोनं त्याला कोपरांना बरगड्यांमध्ये टोचलं. बिकॉज यु नो रिब अँड वुमन हॅव सम कनेक्शन, ॲटलीस्ट इट्स बिलीव्हड. ओके, बरगड्यांमध्ये त्याला टोचलं. मग तो उठला, काय आहे काय आहे. ती म्हणाली, मी दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकला. ओ ठीक आहे, झोपून गेलं. पुन्हा एकदा आता जोराने ठोसा दिला, टोचणं नाही, बरगड्यांमध्ये ठोसा दिला आणि म्हणाली, पुन्हा एकदा ऐकलं, दरवाजाचा आवाज आलाय. काय तुला मी आता त्याला तेल घालून यायचं हवंय का? तर आता मोठी समस्या आहे ही. काही दरवाजाच्या बिजागरीमध्ये तेल घालण्याची वेळ नाही आहे, त्याहून कितीतरी मोठी समस्या आहे. सगळ्यात मोठी समस्या आता ही आहे, मातीची खालवणारी गुणवत्ता. हो, हवेमध्ये प्रदूषण आहे,
आता ते सांगतायत की एक आठवड्याच्या संचारबंदीने ते जवळपास निघून गेलं आहे, सगळं काही छान झालं आहे, तर त्या गोष्टी स्वतःला अगदी सहजपणे ठीक करतील. पण जर तुम्ही माती नष्ट केली तर याला 100 वर्ष किंवा 200 वर्ष लागतील पुन्हा पूर्ववत करण्यासाठी. तर तुम्ही मातीचा वरचा थर नष्ट करून मग म्हणणं की हवा शुद्ध करून आपण छान राहू शकू असं करू शकत नाही. तुम्ही मातीचा वरचा थर नष्ट करून पुरेसं पाणी राहील जगामध्ये अशी आशा करू शकत नाही. ते इतर कुठेतरी असेल पण ते तुमच्यासाठी उपलब्ध नसेल. जर तुम्हाला खरंच धरतीची अधोगती करायची नसेल, तिचा समतोल नष्ट करायचा नसेल, अशा मार्गानं की मानवी संस्कृतीच्या भरभराटीच्या ते आड येणार नाही, असं का आहे की महान संस्कृती कलाहारी वाळवंटात का नाही बहरल्या? याचं साधं कारण म्हणजे माती तेवढी समृद्ध नाही आहे. हे इतकं सोपं आहे. जर आपण हे वाळवंटीकरण थांबवलं नाही, जर मातीची गुणवत्ता ढासळणं आपण थांबवलं नाही, तर मग पृथ्वी संपून जाईल असं नाही, पण ते माणसांना राहण्याजोगी उरणार नाही. म्हणून हे फार फार महत्त्वाचं आहे, यावर लक्ष केंद्रित करणं. मानवी ठसा कमी झाला पाहिजे. करायला अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसांची संख्या कमी करणं. आपण खूप सारे आहोत, आपण चांगले आहोत, पण आपण जरा जास्तच आहोत. तर अर्ध जग किंवा त्याहून थोडं जास्त आता सध्या घरी बसू नये. अचानकपणे ते म्हणतायत सगळ्या प्रकारची मोजमाप, हवेच्या गुणवत्तेबद्दल आणि हे आणि ते सगळं काही. 21व्या शतकाच्या सुरुवातीला आपण फक्त 160 कोटी लोक होतो आणि आज आपण जवळपास 8 अब्ज आहोत. फक्त 100 वर्षात किंवा 100 थोड्या अधिक वर्षात. हे आपण जागरूक मनुष्य जीव आहोत असा संकेत देत नाही. नक्कीच आपण अगदी सक्तीपूर्ण प्रवृत्तीतून जगतोय. तर याकडे लक्ष देण्याची वेळ आहे. असं नाही की उद्या सकाळी लोकसंख्या नियंत्रणात आणता येईल. जर आपण आत्ता याकडे लक्ष दिलं तर पुढच्या 30 वर्षात तुम्ही पाहाल आवश्यक घसरण होईल. लोक लोकसंख्येकडे एक शक्ती म्हणून बघत आहेत. लोक लोकसंख्येकडे राजकीय बळ म्हणून पाहत आहेत, औद्योगिक बळ म्हणून पाहत आहेत, जगात कुठल्या तरी प्रकारचं आर्थिक बळ म्हणून पाहत आहेत. याच्याकडे बघण्याचा तो मार्ग नाही आहे. याच्याकडे बघण्याचा तो मार्गच नाही आहे. नाहीतर या प्रकारची महामारी येऊन आपल्याला धडा शिकवेल. जर आपण याला जागरूकपणे हाताळलं नाही तर निसर्ग आपल्याला अगदी क्रूर पद्धतीनं धडा शिकवेल. आता सध्या तेच घडतं आहे एक प्रकारे. हे आपल्याबरोबर क्रूर पद्धतीनं होतं आहे. पण हे संकटसुद्धा, हे येणारं संकटसुद्धा हे जागरूक प्रकारे हाताळलं जाऊ शकतं, जेणेकरून ते अति क्रूर स्वरूप घेणार नाही जर सगळेजण भानावर आले तर. सद्गुरु, पुढचा प्रश्न आहे फ्रान्समधल्या डीजे हुआन कुबा यांच्याकडून. सद्गुरु, आपल्या आयुष्यभर आपण स्वतःबद्दल आणि जगाबद्दल शिकत असतो. आपण अनेक कौशल्य आणि क्षमता आत्मसात करतो. त्या पुढच्या जन्मात नाहीशा होतात का? आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते का? तुमच्याकडे डीजे असण्याचं कौशल्य पुढच्या जन्मात सुद्धा असेल का असा प्रश्न आहे. डीजे फ्रान्समधून आहेत का ते? मला खात्री आहे तुम्ही एक जोक ऐकू शकाल. एके दिवशी एक फ्रेंच डीजे एका लोकल ट्रेनमधून प्रवास करत होता. आणि एक आई
एका लहान मुलाला घेऊन, शाळेत जाणाऱ्या मुलाला घेऊन त्याच ट्रेनने प्रवास करत होती आणि त्यानं तिला म्हणताना ऐकलं. त्याचं नाव होतं अल्फॉन्स. त्याची आई म्हणाली, आज तू तुझा ग्रहपाठ केला पाहिजेस, नाहीतर तुला अल्फॉन्सो अल्फॉन्सो शो ऐकायचा आहे का? त्या डीजेची छाती जरा फुलून आली की मुलाची आई त्याच्या शोबद्दल बोलतीये. तो मुलगा म्हणाला, नाही. मग ती म्हणाली, मग तू नीट वाग जरा, नाहीतर तुला अल्फॉन्स अल्फॉन्स शो पाहायला लागेल. तर तुम्ही जे कौशल्य गोळा करता या जीवनात ते पुढच्या जन्मात घेऊन जाता येतं का? मला वाटलं होतं की फक्त भारतीय लोकांचा पुनर्जन्म होतो, फ्रेंच लोकांचा होत नाही. कृपया या प्रकारच्या विचारांमध्ये अडकू नका. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमचे विचार, भावना आणि ऊर्जा अशा कुठल्याच गोष्टीत गुंतवू नका जे अजून तुमच्या अनुभवात नाही आहे. याचा अर्थ काय होतो? की जर तुम्ही तुमचा विचार अशा कुठल्या गोष्टीत गुंतवला जी अजून तुमच्या अनुभवात नाही आहे, तर तुम्ही कल्पनाविलासात जाल. तुम्ही आत्तापासूनच तुमचा पुढचा जन्म जगू लागाल, जेव्हा की तुम्ही हा जन्मसुद्धा व्यवस्थित जगला नाही आहात. मग मी आध्यात्मिक शोधक कसा बनू शकतो? आध्यात्मिक शोध म्हणजे एवढंच की तुम्ही आता जिथं कुठं आहात, जर तुम्ही या परिसरात असला, जर तुम्हाला बाहेरचं लांबचं असं काहीतरी पाहायचं असेल, तर तुम्ही इथं बसून त्याबद्दल विचार करत नाही. तुम्ही जाऊन सगळ्यात उंच झाड चढता आणि बाहेर पाहता. तुम्ही जरा बऱ्या प्रकारे पाहू शकाल आणि जर तुम्ही झाडावर पुरेसा वेळ बसून राहिलात तर झाडसुद्धा थोडं वाढून उंच होतं, म्हणजे तुम्ही थोडं अजून पाहू शकाल. तर एवढंच तुम्हाला करायचं आहे एक आध्यात्मिक शोधक म्हणून. तुम्ही आता जिथं कुठं आहात तिथून तुम्ही पहा कुठली पुढची पायरी आहे. तुम्ही शेवटच्या पायरीचा विचार करू नका, नाहीतर तुम्ही कल्पनाविलासात रमून जाल. आणि हेच बऱ्याच धर्मांसोबत घडलंय. सगळेजण दुसरीकडे कुठेतरी जायचा विचार करत असतात आणि या जगाची वाट लावत आहेत आणि दुसऱ्या जागी जायची स्वप्न बघतायत, जिथं अगदी बाळबोध गोष्टी उपलब्ध असतात. बाळबोध गोष्टी, ज्याप्रकारे स्वर्गाचं वर्णन केलं गेलंय अनेक धर्मांमध्ये, माझं अगदी पक्क झालं आहे की ती एक अशी जागा आहे जिथं मला अजिबात जायचं नाही आहे, 100%. कारण असं वाटतं की ती जागा अगदी बावळट डोक्याच्या माणसातून आली आहे. स्त्रियांसाठी काहीच जागा नाही तिथं, केवळ एक उपयोगी वस्तू म्हणून. स्त्रियांसाठी काहीच जागा नाही, कारण या सगळ्या गोष्टी विकृत पुरुषाच्या मनात निर्माण झाल्या आहेत. ज्या सगळ्या गोष्टींपासून ते इथं वंचित होते तिथं त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. स्त्रीसाठी खरंच काहीच जागा नाही. तुमचं इथं पृथ्वीवर चांगलं चालू आहे, स्वर्गात जायचा विचारही करू नका. मी नक्कीच तिकडे जात नाही आहे, पात्रता नाही म्हणून नाही, नॉट बिकॉज ऑफ एलिजिबिलिटी. Maybe that is also a question. कदाचित तो सुद्धा एक प्रश्न आहे. अशा भंक जागी मला कधीच जावं असं वाटणार नाही. असा स्वर्ग जे लोकांनी निर्माण केलेले आहेत,
जे तुम्ही इथं पाहत आहात हे सृष्टीकर्त्याने बनवलेलं आहे. माझ्या आत जे आहे ते मी निर्माण केलेलं आहे. हे कायमच स्वर्गाप्रमाणे वाटतं. जर तुम्ही बाह्य परिस्थिती बऱ्यापैकी नीट हाताळली तर बाह्य जगसुद्धा स्वर्ग वाटेल. या एका स्वर्गाची खात्री आहे. बाह्य परिस्थितींना नियंत्रित करण्याची गरज असते पण थोड्याशा व्यवस्थापनानं तेसुद्धा स्वर्ग बनतं. तुम्हाला दुसऱ्या कुठल्या जागी जायचं आहे कृपया जा, पण आता तुम्ही इथं का राहत आहे? आम्हाला सोशल डिस्टन्सिंगची गरज आहे. ज्या सगळ्या लोकांना स्वर्गात जायचं आहे जर ते गेले तर स्वाभाविकपणे घडून येईल. सोशल डिस्टन्सिंग ही काळाची गरज आहे बरं का. तर अल्फान्सो, नाही त्याचं नाव अल्फान्सो नाही आहे ना, हुआन कुबा. पण जर तुम्हाला पुन्हा या ग्रहावर डीजे म्हणून टाकण्याऐवजी समजा त्यांना स्वर्गात डीजेची गरज भासली, तुम्ही तिथं गेलात, आपल्याला माहीत नाही कुठल्या इतर वेगवेगळ्या प्रकारचे डीजे तिथं असतील, त्यांनी हे आधी केलं असेल का तुम्ही जाणारे पहिलेच असाल मला माहीत नाही, त्यांना तुमच्या संगीताची गरज आहे का मला माहीत नाही. या पृथ्वीवर आता सध्या जे काही तुम्ही करताय, तुम्ही संगीत तयार करताय, तुम्ही जे काही करत असाल ते तुमच्या सर्वोच्च क्षमतेनिशी करा. जे काही असेल ते काय आहे त्यांना काहीच फरक पडत नाही. जे काही तुम्ही करताय किती लहान किती मोठं त्यांना काहीच फरक पडत नाही, पण ते करा अगदी झोकून देऊन. जेव्हा तुम्ही जे काही करता ते करण्याची तुम्हाला संधी आहे, तुम्ही संकोच करता तुम्ही ते धरून ठेवता, म्हणजे तुम्ही ते स्वर्गात किंवा पुढच्या जन्मात घेऊन जाऊ शकाल. हिंदू लोकांना पुढच्या जन्मात घेऊन जायचं आहे, ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकांना स्वर्गात घेऊन जायचं आहे. नको, कृपा करून या जीवनात जी काही तुमची कौशल्य असतील, जी काही ऊर्जा तुमच्याकडे असेल, जे काही प्रेम तुमच्याकडे असेल, जो काही आनंद तुमच्याकडे असेल ते इथंच खर्च करा पूर्णपणे, अगदी पूर्णपणे. एकदा असं घडलं, आता सध्या UK व्हायरसच्या हल्ल्याने ग्रस्त आहे. हे काही काळापूर्वीच आहे. एक तरुण जो लंडनमध्ये राहत होता, मिस्टर बनबेरी, त्यानं खेड्यात राहणाऱ्या आपल्या काकाला भेट द्यायचं ठरवलं. तो त्याला अनेक दिवसांपासून भेटला नव्हता आणि अनेक वर्ष सरून गेली होती म्हणून त्यानं भेट द्यायची ठरवली. कारण त्याची काकू 18 महिन्यांपूर्वी वारली होती म्हणून तो कामात अडकल्यामुळे जाऊ शकला नव्हता. आता त्यानं जायचं ठरवलं. तिथं गेला आणि एका रेल्वे स्टेशनवर उतरला. मग इकडे तिकडे पाहिलं, सगळं काही अगदी सामसूम दिसलं. तिथं एक अगदी वयानं खचून गेलेला म्हातारा माणूस बसला होता आणि तो त्याच्यापाशी गेला आणि विचारलं, माझे काका बनबेरी इथंच कुठेतरी राहतात, तुम्ही मला बनबेरी शेताचा मार्ग दाखवू शकाल का? अँड्रू बनबेरी? तो म्हातारा माणूस म्हणाला, ओ अँड्रू बनबेरी, तो कालच मेला. ओ असे कसे मरू शकतात? मी इथं आठवडाभर त्यांच्याबरोबर राहायला आलो होतो. त्या म्हाताऱ्या माणसानं शहरातले कपडे घातलेल्या माणसाकडे पाहिलं आणि तो म्हणाला,
ओ कदाचित तू येणार अशी त्याला चाहूल लागली असेल. म्हणून तो वेळीच वर निघून गेला. तर खास करून आता या व्हायरसच्या काळात तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नश्वर आहात, तुम्ही कायमच असता. पण किमान आता तुम्हाला नक्की माहिती आहे म्हणून जे काही तुमच्याकडे आहे, जे जे काही तुमच्याकडे असेल, तुमचं कौशल्य, तुमचं प्रेम, तुमचा आनंद, तुमची हुशारी, कृपया ती आत्ताच दाखवा. तुमची गोष्टी करण्याची क्षमता आत्ताच दाखवा. दुसऱ्या जन्मात ते घेऊन जायचा प्रयत्न करू नका. कोणी सांगावं पुढच्या जन्मात कदाचित तुम्ही एक झुरळ बनाल. तुम्ही का हसताय? ते म्हणताय झुरळ एक असा जीव आहे जो अब्जावधी वर्षानं या ग्रहावर टिकून राहिलाय. यावेळी तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला आहात, पुढच्या वेळी कदाचित तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपाकडे जाल. आणि डीजे कौशल्य कदाचित तेव्हा कामी येणार नाहीत मी म्हणतोय. म्हणून आत्ताच करा, चांगलं करा, झोकून द्या स्वतःला तुम्ही करणाऱ्या प्रत्येक कृतीत अगदी पूर्णपणे. कारण जीवन तिथंच घडत असतं, सहभागात. जीवन तुमच्या सहभागात असतं. जिथं कुठलाही सहभाग नसतो तिथं जीवन उरत नाही. म्हणून नुसतं बसून सगळ्या प्रकारच्या वेडपट कल्पनांचा विचार करू नका. तुम्हाला माहीत नाही की तुमचा पुनर्जन्म होणार आहे की नाही. तुम्ही फक्त काही भारतीय पुस्तकं वाचली आहेत. तुम्हाला नक्कीच माहिती नाही की तुम्ही स्वर्गात जाणार की नाही. तुम्ही काहीतरी पुस्तक वाचलंय, त्या गोष्टी सोडा. तुमची पाचही इंद्रिय वापरून जीवन जाणवतंय ते का पहा. ते जे काही म्हणत असेल नेमकं तेच करा. ते म्हणतंय की तुम्ही जगलं पाहिजे, जगणं आणि पूर्णपणे जगणं. याचा अर्थ तुम्ही काहीतरी केलंच पाहिजे असा नाही. पूर्णपणे जगणं म्हणजे मी रोज रात्री पार्टी करावी का? नाही नाही. पूर्णपणे जगणं म्हणजे जीवन यासाठी राखू नये त्या हरेक शक्यतेचा शोध घेणं. प्रत्येक शक्यता जी हे जीवन राखू नये तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे. याला पूर्णपणे जगणं म्हणतात. हो पण सद्गुरू आता संचारबंदी लागू आहे, कसं काय जगायचं मी? तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मी तुम्हाला फक्त आठवण करून देतोय की जीवन फक्त तुमच्या आत घडतं. तुमच्या आजूबाजूला जे घडतंय असं तुम्हाला वाटतं तो केवळ एक भ्रम आहे. कुणीतरी इथं बसलंय तुम्हाला वाटतं की तुम्ही त्यांना पाहताय. नाही, एवढंच आहे की प्रकाश त्यांच्यावर पडतो, प्रतिबिंबित होतो, डोळ्यात जातो, प्रतिमा उमटते तुमच्या रेटिनावर, तिथंच तुम्ही त्यांना पाहताय. तुम्ही इथं काही पाहत नाही आहात. प्रत्येक अनुभव जीवनाचा, पाहण्याचा, ऐकण्याचा, चाखण्याचा, स्पर्श करण्याचा, विचार, भावना, आनंद, हर्ष, वेदना, अत्यानंद, सुख, दुःख, सगळं काही तुमच्या आत घडते. जेवढे तुम्ही जास्त जिवंत होता तेवढे तुम्ही जास्त अंतर्मुख बनता. बाह्यकृती फक्त एक अभिव्यक्ती आहे. जीवन खरं तर इथं आत घडतंय. म्हणून संचारबंदीचा काळ अगदी मस्त आहे. तुम्ही त्याला बंदी म्हणायला नको. ही सरकारनं केलेली बंदी नाही आहे. हे तुमचं प्रत्याहार आहे, एक अतिशय महत्त्वाचं पाऊल तुमच्या आध्यात्मिक प्रक्रियेतलं.